पनवेल येथील निसर्गमित्र या संस्थेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिपळे पूल येथा गाडी नदीच्या साफसफाई मोहिमेचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. या मोहिमेत सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेत सर्वांनी निसर्गाचे रक्षण करण्याच्या या प्रयत्नात सहभागी व्हावं असं आवाहन केलं. अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको. निसर्ग मित्र संस्था ही गेली 32 वर्ष निसर्ग शिक्षण, निसर्ग संवर्धन, गिर्यारोहण अशा अनेक पातळ्यांवर निसर्गाच्या संवर्धनाचं काम करत आहे. पनवेलमधील गाडी नदीला वाचवण्याचा प्रयत्न ही संस्था करते. त्याअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून गाडी नदी साफसफाई या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जिद पे आ जाए देश मेरा फिर देखना तुम, कोना कोना जगमग जगमग होना ही है. जिद पे आ जाए देश मेरा, देश मेरा, देश मेरा फिर देखना तुम, कोना कोना जगमग जगमग होना ही है. अब ठान के मुट्ठी कसने. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, युवा नेते शेखर शेळके, वंदे मातरम संघटनेचे मोतीराम कोळी, देवत ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, सुकापूर ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, उपसरपंच किशोर सुरते, डीके भोईर, सचिन गायकवाड, मोतीलाल कोळी, नाना पालकर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, अमल ठाकूर, निसर्ग मित्र ग्रुपचे सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सूरज को स्नान कराना है, धरती को भी नहलाना है, जो मन से निकले उमड़ घुमड़ उस नदी को आँच बहाना है. स्वच्छता की जोत जागी रे, स्वच्छता की जोत जागी रे, स्वच्छता की जोत जागी रे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि निसर्ग मित्रांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही सुट्टीच्या दिवशी आपापल्या आज या कार्यासाठी आपला स्वतःचा वेळ दिला. खरं तर आपण जवळपास म्हणूया आपण की एक 2 तास हे काम करतो आहे. आपण जे काम 2 तास करतो आहे त्यांनी आपल्याला इतकं दमल्यासारखं झालं आहे. निसर्ग मित्र कुठल्याही पद्धतीच्या त्यांना आर्थिक मोबदला नाही मिळणार आहे, कुठलंही क्रेडिट त्यांना किती मिळेल माहिती नाही, याची अपेक्षा न बाळगता ते हे काम करत आहेत. तर मला वाटतं की हे काम आपण देखील पुढे सातत्यानं चालू ठेवलं पाहिजे. निसर्ग मित्रच्या बरोबरीनं आपल्याला याच्यामध्ये पुढच्या वेळेलाही सहभागी होता आलं पाहिजे, ते झालं पाहिजे. आज त्यांनी आपल्याला बोलवण्याचं कारण आता या ठिकाणी विशेषत्वानं सांगितलेलं आहे की आपण सगळी मंडळी आहोत, आपण काही स्वयंसेवी संस्थेतली मंडळी नाही आहोत की जे अशा पद्धतीने एक उद्देश घेऊन काम करतं. निसर्ग मित्रांनी याच्या आधी देखील निसर्गाचं प्रेम स्थानिकांमध्ये निर्माण व्हावं, निसर्गाची माहिती आपल्याला व्हावी या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.